फुलंब्री तालुक्यातील ग्रामीण भागातील कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र गणोरी येथे आज कार्यान्वित करण्यात आले या कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राचे उद्घाटन माजी सभापती महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद औरंगाबाद अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दिलीप तांदळे यांना आरोग्य सेविका अर्चना तंगडपल्ली यांनी कोविड प्रतिबंधक लस दिली आहे यानंतर रुग्ण कल्याण समितीची बैठक अध्यक्ष रुग्ण कल्याण समिती अनुराधा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्न भाले यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाविषयी शास्त्रीय माहिती दिली आहे आणि सर्व शंकांचे निरसन केले अनुराधा चव्हाण यांनी या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये सर्वांनी सहभाग होऊन ग्राम ही मोहीम राबवण्यात आली आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच सर्वांनी लस घ्यावी असे देखील आवाहन त्यांनी केले आहे यावेळी पंचायत समिती सदस्या सोनाली सोनवणे ग्रामपंचायत गणवारीच्या सरपंच सरला तांदळे उपसरपंच राजेंद्र तांदळे पंचायत सदस्य बाळासाहेब तांदळे दिलीप भादवे राधाकिशन गाडे पंडित सपकाळ भास्कर करडे संदीप उबाळे गट शिक्षण अधिकारी अशोक पाटील मुख्य सेविका मनीषा कदम शिक्षण विभागाचे राजेश महाजन गावातील नागरिक संतोष तांदळे विलास उबाळे कैलास सोनने नवनाथ जाधव रावसाहेब तांदळे राजू उबाळे परमेश्वर काळे उपस्थित होते यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रथमेश उमरेकर पर्यवेक्षक विजय जाधव आरोग्य कर्मचारी जनार्दन ढाकरे विजय अंधारीकर अमोल सौतमल आरोग्य सेविका अर्चना तंगळपल्ली रंजना केदार स्वाती खलसे भाग्यश्री गोडबोले गट प्रवर्तक सुनंदा जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेत महावीर जयस्वाल एमसेन न्यूज फुलंबरी